सुयश कोचिंग क्लासेसच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये मी वैभवी चव्हाण तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मुलांना आज आपण पाहणार आहोत विज्ञान एक मधलं दुसरं प्रकरण, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. तुम्हाला कोणते कोणते मूलद्रव्य माहीत आहेत? आपण आतापर्यंत काही मूलद्रव्यांचा अभ्यास केलेला आहे, आठवत आहेत ना? हायड्रोजन, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ही सर्व काय आहेत? मूलद्रव्य आहेत. तर या मूलद्रव्यांचं काय करायचं आहे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास? वर्गीकरण. वर्गीकरण म्हणजे काय? वर्गीकरण म्हणजे गट करणे किंवा वर्ग करणे ज्यांचे गुणधर्म समान आहेत. या प्रकरणामध्ये समान गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांचे विविध गट तयार केलेले आहेत, त्याला आपण वर्गीकरण असं म्हणणार आहोत. आणि ते कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांनी केलं आणि कशा कशा प्रकारे केलं त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. मग त्यापूर्वी आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी पाहावी लागेल. तुम्हाला आठवतं आहे का बरं द्रव्याचे प्रकार कोणते? बरोबर आहे, द्रव्याचे स्थायू, द्रव आणि वायू हे मुख्य तीन प्रकार आहेत. त्याचप्रमाणे काही जी मूलद्रव्य आहेत ती प्लाझ्मा नावाची एक अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतात. मग स्थायू पदार्थांची उदाहरणं तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. स्थायू पदार्थांची उदाहरणं आहेत लाकूड, रबर, प्लास्टिक, हे कसे आहे? स्थायू पदार्थ आहेत, जे प्रवाही नाहीत, त्यांचे कण एकमेकांना घट्ट पकडून असतात, बरोबर आहे. आणि द्रव पदार्थांची उदाहरणे कोणती? द्रव पदार्थ आहेत दूध, रॉकेल, केरोसिन, पेट्रोल, हे काय आहेत? द्रव पदार्थ आहेत, ते प्रवाही आहेत आणि त्यांच्यातील कण, त्यांचे अणु एकमेकांपासून थोडे दूर असतात. आणि तिसरा प्रकार पाहिला आपण वायू अवस्था. वायू अवस्थेची उदाहरणं आहेत हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हे काय आहेत? हे वायू आहेत. ओके, आता आपण पाहणार आहोत की मूलद्रव्यांचे कोणते प्रकार आहेत. तर मूलद्रव्यांचे मुख्यतः धातू मूलद्रव्ये, अधातू मूलद्रव्ये आणि धातू सदृश्य मूलद्रव्ये असे मुख्य तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आपल्याला आढळून येते. मग धातू मूलद्रव्ये कोणती? तर लोखंड, सोने, चांदी, तांबे ही मूलद्रव्य काय आहे? धातू आहे. धातू कसे असतात? तर ते स्थायू अवस्थेमध्ये आढळतात, ते उष्णता आणि विद्युतचे सुवाहक असतात आणि त्यांच्यामध्ये नादमयता हा गुणधर्म आपल्याला आढळून येतो. आपण हे सर्व गुणधर्म आठवायचे देखील अभ्यासलेले आहे. आणि अधातू कोणते? धातू नाही आहेत अशी मूलद्रव्ये जी आहेत ती अधातू मूलद्रव्ये आहेत. अधातू मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन, क्लोरीन, ती स्थायू व्यतिरिक्त द्रव किंवा वायू अवस्थेमध्ये आपल्याला आढळून येतात. त्यांच्यामध्ये उष्णता आणि विद्युत सुवाहकता हा गुणधर्म आढळून येत नाही. आणि तिसरा आपण मूलद्रव्यांचा प्रकार पाहतोय, त्याला आपण काय म्हणतोय? धातू सदृश्य. म्हणजे त्यांच्यामध्ये धातूंचेही गुणधर्म असतात आणि अधातूंचेही गुणधर्म असतात, त्यांना आपण काय म्हणणार आहोत? धातू सदृश्य मूलद्रव्ये असं आपण त्यांना म्हणणार आहोत. अशी धातू सदृश्य मूलद्रव्ये कोणती? तर अँटिमोनी, सिलिकॉन, जर्मेनियम ही जी मूलद्रव्ये आहेत या मूलद्रव्यांना आपण काय म्हणणार आहोत? या मूलद्रव्यांना आपण धातू सदृश्य मूलद्रव्य असे म्हणणार आहोत. ओके, समजते ना? आता पुढचा आपला प्रश्न आहे की द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? काय म्हणतात बरं द्रव्याच्या लहानात लहान कणांना? द्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू असे म्हणतात. आपण अभ्यासले आणि अणू कसा असतो त्याची रचना देखील आपण अभ्यासलेली आहे. अणू हा मुख्यत्वे दोन भागांपासून तयार झालेला आहे, एक आहे अणूचे केंद्र आणि दुसरा आहे केंद्रका भोवतालच्या विविध कक्षा. अणूमध्ये कोणते कोणते कण असतात बरं? अणूमध्ये तीन प्रकारचे कण असतात, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. असे अणूमध्ये तीन प्रकारचे कण असतात. इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो आठवते तुम्हाला?
इलेक्ट्रॉनवर असतो ऋण प्रभार, प्रोटॉनवर कुठला प्रभार असतो, प्रोटॉनवर असतो धन प्रभार, आणि न्यूट्रॉनवर कोणता प्रभार असतो, न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार असत नाही. बरोबर आहे, आठवते आता तुम्हाला अणूंची रचना. ओके, मूलद्रव्याचा जो लहानात लहान कण आहे आणि ज्याच्यामध्ये मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म आढळतात अशा लहान लहान कणाला आपण म्हणतो अणू. तो कण तीन भागांनी बनलेला आहे, तीन अतिसूक्ष्म कण त्याच्यामध्ये आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आता मूलद्रव्य आणि संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो, तर एक मूलद्रव्य आहे हायड्रोजन किंवा क्लोरीन. तर त्या मूलद्रव्यामध्ये असणारे सर्व जे रेणू आहेत त्या सर्व रेणूंची रचना कशी असणार आहे, समान असणार आहे. ओके, आणि एकाच प्रकारचे रेणू मूलद्रव्यांमध्ये असणार आहे. पण संयुगे म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू एकत्र येऊन त्यापासून संयुगे तयार होतात. उदाहरणार्थ बघा, पाणी हे संयुग आहे, कार्बन डायऑक्साईड हे संयुग आहे. पाणी कसं तयार होतं बरं, पाण्यामध्ये कोणते कोणते मूलद्रव्य आहेत, तर पाण्याचं रेणूसूत्र तुम्हाला माहीत आहे. पाण्याचं रेणूसूत्र काय आहे, H2O. म्हणजे पाण्यामध्ये कोणती मूलद्रव्ये आहेत, तर पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन अशी मूलद्रव्ये आहेत. H2O म्हणजे हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांच्या संयोगातून आपल्याला पाण्याचा एक रेणू तयार झालेला आढळून येतो. ओके, आता या प्रकरणामध्ये आपल्याला करायचं आहे मूलद्रव्यांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन. वर्गीकरण म्हणजे विविध गटांमध्ये त्यांची मांडणी आपल्याला करायची आहे. मला सांगा बरं, आतापर्यंत किती मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे, तर आतापर्यंत आपल्याला 118 मूलद्रव्य माहीत आहेत. किती मूलद्रव्य माहीत आहेत आता, पण ते आपल्याला 118. पण अगदी सुरुवातीला म्हणजे इसवी सन 1800 सुमारास आपल्याला किती मूलद्रव्य माहिती होती, फक्त 30 मूलद्रव्य ज्ञात होती. ज्ञात म्हणजे माहीत होती, परंतु जसं जसं विज्ञानामध्ये प्रगती होत गेली, काळाच्या ओघामध्ये विविध मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्या मूलद्रव्यांची आपल्याला अधिकाधिक माहिती मिळाली, मग त्यांची आता माहिती मिळाली, त्यांचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जावं यासाठी वैज्ञानिकांनी काय केलं, मूलद्रव्यांचे गट पाडले. सुरुवातीला कसे गट केले, तर दोनच गट केले, धातू मूलद्रव्य आणि अधातू मूलद्रव्य. नंतर आपल्याला तिसरा गट केला, धातू सदृश्य मूलद्रव्य. ओके, तर आता या सर्व मूलद्रव्यांना विविध गटांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यातला पहिला सायंटिस्ट आहे, त्यांचं नाव आहे डोबे रायनर. तर डोबे रायनर या शास्त्रज्ञाने काय केलं, डोबे रायनर या शास्त्रज्ञाच्या नियमाला आपण डोबे रायनरच्या त्रिकांचा नियम किंवा डोबे रायनरची त्रिके असं म्हणतो. आता त्रिक म्हणजे काय, तर त्रिक म्हणजे तीन तीन मूलद्रव्यांचा गट. डोबे रायनरने काय केलं, तीन तीन मूलद्रव्यांचा गट केला. जसं तुम्ही तुमच्या वर्गामध्ये बसता, एका बेंचवर तुम्ही तीन तीन विद्यार्थी बसता, कसे बसता, तर ज्यांचे गुणधर्म समान आहे त्या अशा मूलद्रव्य अशा विद्यार्थ्यांचा गट असतो आणि तो गट एका बेंचवर तीन असं बसतो. तसंच डोबे रायनरने पण काय केलं बघा, हा डोबे रायनर जर्मन शास्त्रज्ञ होता आणि त्याने 1817 साली मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्यांचं अणुवस्तुमान यामध्ये संबंध आहे असं सुचवलं आणि त्याने प्रत्येकी तीन मूलद्रव्यांचे गट केले आणि त्या गटांना काय नाव दिलं, त्रिक. तीन तीन मूलद्रव्यांच्या गटांना त्याने काय नाव दिलं, त्रिक. तर तो काय म्हणतोय की एका त्रिकामधील तीन मूलद्रव्यांची मांडणी जर आपण अणुवस्तुमानांकांच्या चढत्या क्रमाने केली तर मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. म्हणजे बघा, हे तीन मूलद्रव्यांचा हा एक गट आहे, हा एक गट आहे आणि हा एक गट आहे. मग इथे मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान किती असणार आहे, तर ही जी पहिलं आणि तिसरं जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांची आपण सरासरी घेतली, म्हणजे त्यांची अणुवस्तुमानांची बेरीज केली आणि दोनाने भागलं, तर ती सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना एवढी येणार आहे. आपण आता उदाहरणं अभ्यासूया म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला समजेल. बघा, डोबे रायनरच्या त्रिकांमध्ये तिन्ही उदाहरणं महत्त्वाची आहे. पहिलं उदाहरण आहे लिथियम सोडियम पोटॅशियम, दुसरं आहे कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम आणि तिसरं आहे क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन. आता नियम समजून घेताना पुन्हा एकदा बघा, तो काय म्हणतो, तीन तीन मूलद्रव्यांचे आपण गट केले, त्यांचे गुणधर्म कसे आहेत, समान आहेत.
त्यांची मांडणी कशी केलेली आहे, त्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्याप्रमाणे आपण केलेली आहे. मग इथे आपल्याला काय आढळतंय की मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा किती आहे, तर पहिलं मूलद्रव्य आहे ते लिथियम, लिथियमचा अणुवस्तुमानांक आहे 6.9. तिसरं मूलद्रव्य आहे पोटॅशियम, याचा अणुवस्तुमानांक आहे 39.1. मग आपण ह्या दोघांची जर बेरीज केली आणि यांची सरासरी घेतली तर आपल्याला किती मिळतो त्यांचा अणुवस्तुमानांक, त्याचा अणुवस्तुमानांक मिळतो आपल्याला 23. आणि तोच काय आहे, तर तो मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक आहे, म्हणजे पहिल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक आणि तिसऱ्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक यांची बेरीज केली आणि दोनाने भागलं म्हणजे सरासरी घेतली तर आपल्याला मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक मिळतो. पुन्हा एकदा बघा डोबेरायनचा त्रिकांचा नियम काय म्हणतो. डोबेरायनावर डोबेरायनाने समान गुण रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट केले आणि त्यांना काय नाव दिलं, त्रिक असं नाव दिलं. आता ह्या त्रिकांमधील त्याने अशी मांडणी केली आणि दाखवले की मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकांच्या सरासरी इतकं असणार आहे. पहिलं उदाहरण पाहिलं आपण लिथियम सोडियम आणि पोटॅशियम, दुसरं उदाहरण आहे कॅल्शियम स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. बघा कॅल्शियमचा अणुवस्तुमानांक आहे किती, 40.1. ओके, आणि तिसरं मूलद्रव्य आहे बेरियम, याचा अणुवस्तुमानांक आहे 137.3. आता या दोघांचं काय केलं, आपण बेरीज केली आणि दोनाने भाग दिला म्हणजे सरासरी घेतली. ही सरासरी किती येते, 88.7. तीच 87.6 हा जो स्ट्रॉन्शियमचा अणुवस्तुमानांक आहे त्याच्याशी जवळजवळ निगडीत ही संख्या आहे. तसंच आपण तिसऱ्या उदाहरणाच्या बाबतीतही पाहतोय क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन, क्लोरीन आणि आयोडीनचं अणुवस्तुमान घेऊन आपण त्यांची सरासरी केली तर त्यांचे देखील वस्तुमानमधील जे मूलद्रव्य आहे ब्रोमिन त्याच्या अणुवस्तुमानांच्या जवळपास आपल्याला मिळत आहे. आणि डोबेरायनचा त्रिकांचा नियम पुन्हा एकदा रिपीट आपण करूया. डोबेरायनाने समान रासायनिक गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांची 3-3 गटांमध्ये मांडणी केली, त्यांना त्रिके असं नाव दिलं आणि त्याने असं दाखवलं की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. तर मुलांना तुम्हाला हा होमवर्क आहे, बघा काय करायचं आहे, तर सारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांचे जे गट दिलेले आहेत ह्याच्यापैकी कोणते डोबेरायनची त्रिका आहे ते ओळखायचं आहे. मग आता तुम्ही कसं ओळखणार, आता पहिलं उदाहरण बघा मॅग्नेशियम कॅल्शियम आणि स्ट्रॉन्शियम, याच्यामध्ये काय करणार, तर पहिलं मूलद्रव्य याचा अणुवस्तुमान घ्यायचं आहे, अणुवस्तुमानांक घ्यायचं आहे, तिसरं मूलद्रव्य याचा अणुवस्तुमानांक घ्यायचं आहे, दोघांची काय करायची बेरीज करायची आणि त्याला दोनाने भाग द्यायचा आहे आणि मधल्या मूलद्रव्या एवढा त्याचा अणुवस्तुमानांक येत आहे का नाही हे आपल्याला तपासायचं आहे. जर येत असेल तर ते डोबेरायनचे त्रिक आहे, अन्यथा ते डोबेरायनचे त्रिक नाही. सो